मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मागील 7 दिवस उपोषण छेडत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना समर्थन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कणकवलीतील आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत आतापर्यंत ज्यांनी आरक्षणासाठी आहुती दिली त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच यावेळी मेणबत्त्या पेटवत सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. येत्या 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आज महाराष्ट्रात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी सध्या आत्महत्या केलेल्या आहेत. त्या मराठा अनेक तरुणांसाठी श्रद्धांजली म्हणून आज आम्ही हा कॅन्डल मार्च केलेला आहे. या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील दहन करण्यात आला आहे, त्याबद्दल काय सांगणार? आता त्याबद्दल काय सांगणार मी. ही समाजातली प्रतिक्रिया होती. आमचा समाज आजपर्यंत शांततेत सगळे मोर्चा झालेले आहेत. अजूनही कोकणातील तरुण मराठा हा शांत आहे, पण असं कोणतरी काहीतरी करतं आणि भडकवून घालतं त्याची एक छोटीशी प्रतिक्रिया होती. नारायण राणे यांनी कोणतेही प्रमाणपत्र स्वीकारणार नाही असं जाहीर केलं आहे. इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाला त्याला पाठिंबा आहे का? त्यांची भूमिका नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे राणे साहेबांचा. पण सकल मराठा समाज आता जो आमचा पाठिंबा आहे जरांगे पाटलांना, तो सरसकट सगळ्यांना कोणतेही प्रमाणपत्र द्या आणि ते शासनाला सोपं आहे करण्यासाठी, याच्यासाठी हा आमचा पाठिंबा आहे. तुम्ही राणेंच्या भूमिकेशी सहमत आहात का? नाही नाही. आणि तसं नितेश राणेंनी लगेच सांगितलं की ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. आमचं कोणी असं म्हणत नाही की 96 92 जो काय प्रकार आहे, ज्यांना घ्यायचं नसेल ज्यांना गरज नाही आहे त्यांनी घेऊ नये. आताचा जो मनोज जरांगे पाटलांचा लढा आहे तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. Thank you.